हॅलो, नमस्ते, सस्रीकाल, सलाम अलैकुम, वणकम, आदाब, राम राम मंडळी. मी आहे तुमचा आवडता होस्ट संदीप लोखंडे आणि तुम्हा सर्वांचं आचार्य 90 FM वर खूप खूप स्वागत एका नवीन कार्यक्रमात एक्सपिरियन्सिंग इकोज भाग 2 मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत संवाद साधतो आणि त्यांच्याकडून शिकतो, ज्यामुळे आपल्या यशस्वी प्रवासाला एक नवीन दिशा मिळते. आजचा आपला विषय आहे अतिशय इंटरेस्टिंग, आर्थिक नियोजनाचे महत्त्व आणि त्याची सामाजिक जबाबदारी. आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता मिळण्यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत गरजेचं आहे. योग्य आर्थिक नियोजन केल्यास आपण केवळ आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी नाही तर समाजाच्या प्रगतीसाठी देखील योगदान देऊ शकतो. आज आपल्या सोबत आहेत श्री अमोल पिंपळेकर, जे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि फिनॅजेसिस फायनान्शियल सर्व्हिसेसचे संस्थापक आहेत. अमोलजींना 20 वर्षांचा मोठा अनुभव आहे आणि ते निवृत्ती नियोजन, सुट्टींचं नियोजन, मुलांचं उच्च शिक्षणासाठी नियोजन, इन शॉर्ट एव्हरीथिंग अंडर वन रूफ, असे आपल्याकडे श्री अमोल पिंपळेकर आहेत. अमोल सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं, वेलकम टू द स्टुडिओ. नमस्कार संदीपजी आणि सर्व 90 FM श्रोत्यांना नमस्कार. तुम्ही इथे येऊन तुमच्या सगळ्यांबरोबर आर्थिक नियोजनाबद्दल सविस्तर चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे. सगळ्यात प्रथम मला तुम्हाला असं विचारायचं वाटतं की आर्थिक नियोजन ना हे टर्म खूप वेगळं आहे, फायनान्शियल प्लॅनर असं थोडंसं जड वाटतं. तर आम्ही आरजे आहोत, तर आम्ही अनेक वेळा अनेक गाणी लावतो, पण जर फायनान्शियल या डिपार्टमेंटमध्ये एखादं गाणं परफेक्ट असेल तर तुम्हाला काय वाटतं, कोणतं गाणं परफेक्ट सुटेबल आहे याच्यासाठी? प्रश्न चांगला आहे, प्रयत्न करतो. ऑन द स्पॉट एक आहे सुचल्यात ओळी. प्लीज प्लीज. दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. क्या बात है. आणि या सगळ्यासाठी, हे फुर्सत के रात दिन मिळवण्यासाठी, 4 दिन मिळवण्यासाठी आपण अपार परिश्रम करतो, पण हे आर्थिक नियोजनाच्या बाबतीत आपण बॅकस्टेजला जातो. मित्रांनो, आपण 4 दिवस बाहेरगावी जायचं असेल तर विचार करा आपण केवढी जय्यत तयारी करतो, पण हेच आपल्या पूर्ण संपूर्ण जीवनासाठीचं नियोजन करताना आपण कुठेतरी मागे राहतो. फायनान्शियल प्लॅनिंग किंवा आर्थिक नियोजन केल्यामुळे आपल्याला स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध आयुष्य उपभोगता येतो. वा. यात आपले पैसे कसे मॅनेज करायचे, आपल्या आयुष्यातील आर्थिक स्वप्न काय आहे, ते गोल्स कसे सेट करायचे, त्याच्यासाठी लागणारी डिसिजन्स काय घ्यायची, कशी घ्यायची, हे सगळं म्हणजे आर्थिक नियोजन. बरं, आता फायनान्शियल प्लॅनिंगचं महत्व किंवा ते केल्याने आपल्याला काय फायदे होतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. प्लीज. सगळ्यात पहिलं म्हणजे आपली जी आर्थिक स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठीचा हा एक रोडमॅप आहे. मुलांचं शिक्षण, नवीन घर किंवा आपल्या व्यवसायासाठी लागणारं भांडवल कसं उभं करायचं, किंवा अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं रिटायरमेंट. कुठल्या गोष्टींवर किती खर्च करायचा, सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट, याचा एक रियालिटी चेक हा आपल्याला आर्थिक नियोजन केल्यामुळे अनुभवता येतो. दुसरा पॉइंट आहे की आपल्या आयुष्यात अनेक अनपेक्षित घटना घडत असतात. काही मेडिकल इमर्जन्सीज असतात, कधीतरी लॉस ऑफ जॉब होतो, अचानक जॉब जाऊ शकतो, कुठले तरी सडन आर्थिक खर्च येऊ शकतात, म्हणजे त्याची कल्पनाच नाही आपल्याला. करेक्ट. तर ह्या आर्थिक नियोजन केल्यामुळे या अनपेक्षित घटनांना तोंड कसं द्यायचं, त्याच्यासाठी लागणारं इमर्जन्सी फंड हा कसा उभा करायचा, याचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. सो म्हणजे इन शॉर्ट तुम्ही थोडस प्रिपेअर्ड राहायला हवं की अनपेक्षित खर्च येऊ शकतात आणि हा फायनान्सचा खूप मोठा भाग आहे. करेक्ट. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हा कोविडचा जो काळ गेला तो त्या काळाने आपल्याला याच्याबद्दल, याच्यासाठी कसं तयार राहायचं हे खूप जास्ती शिकवून गेला. कारण साधारणतः बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांकडे 2-3 महिन्याचे बफर असतो. बरोबर. पण जेव्हा आपल्याला कळलं की 1-1.5 वर्ष काढायचंय तेव्हा काय करणार,
त्यासाठी म्हणून इमर्जन्सी फंडिंग करायचं असतं. आणि तो काळ इतका सिरियस होता की बाहेर जाऊ शकत नाही आणि ज्यांचं ऑनफील्ड आहे त्यांच्यासमोर अनेक प्रश्न होते. ऑफिसेस क्लोज डाऊन होऊन वर्क फ्रॉम होतं त्यांच्यासाठी तर ठीक आहे, त्यांची सॅलरी रिड्यूस झाली, पण असे अनेक लोक होते ज्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रश्न होता की नेमकं करायचं काय. मग यावेळेला जर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर असेल तर कदाचित हा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहणार नाही. अगदी खरं बोललात. आणि पुढचा पॉइंट माझा तोच आहे की या सगळ्यामुळे आपल्याला जो एक प्रकारचा ताण येतो, आयुष्यातला स्ट्रेस असतो, तो या सगळ्यामुळे कमी होतो. किंवा आपण सुरक्षित आहोत ही जाणीव ज्या दिवशी आपल्याला होते त्याच दिवशी आपला स्ट्रेस निम्मा कमी होतो. आणि म्हणून आर्थिक प्लॅनिंग, आर्थिक नियोजन करायचं. क्या बात आहे. म्हणून आर्थिक नियोजन करायचं आणि तुमचाही स्ट्रेस आम्ही नक्कीच करत कमी करत आहोत. आचार्य 90 FM वर वेळ झालेली आहे एका छानशा गाण्याची. या गाण्यानंतर पुन्हा भेटूया. आहात आचार्य 90 FM एक्सपिरियन्सिंग इकोज भाग 2 मध्ये. माझ्यासोबत आहेत श्री अमोल पिंपळेकर आणि आपण एक खूप मोठा इंटरेस्टिंग विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग याबद्दल आपण चर्चा करत आहोत. एक खूप महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की मुळात या नियोजनाची सुरुवात कशी करावी आणि ज्यांना याबद्दल माहिती नाहीये त्यांनी माहिती कुठून ती घ्यावी. आर्थिक नियोजन हे सुरुवातीला ना एक खूप कठीण किंवा चॅलेंजिंग गोष्ट वाटू शकते, पण आपल्याकडे ना एक म्हण आहे, खूप फेमस म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. आणि अशा प्रकारच्या जर का आपण बेबी स्टेप्स घेतल्या, छोटी छोटी पावलं उचलली, तर हेच आर्थिक नियोजन आपल्याला इंटरेस्टिंग वाटायला लागतं. सुरुवात करताना आपण आपली सध्याची इन्कम, आपले खर्च काय आहेत किंवा आपल्याकडे कुठल्या प्रकारचं लोन आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागतो. त्याचबरोबर आपल्याला कुठली आपले आर्थिक स्वप्न किंवा ज्याला फायनान्शियल गोल्स म्हणतो आपण, ते आपण शॉर्ट टर्म, मिडियम टर्म किंवा लॉंग टर्म, म्हणजे साधारण अगदी इमिजिएटली 2 वर्षापर्यंत एखादा गोल अचीव करायचा असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, साधारण 5 वर्षापर्यंत जर का पैसे हवे असतील तर कशा प्रकारचं प्लॅनिंग करायचं, आणि 7 वर्ष आणि त्याच्या पुढचा गोल असेल ज्याला आपण लॉंग टर्म म्हणतो तर त्याच्यासाठी कशा प्रकारचं प्लॅनिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्लॅनिंग करायच्या आधी लक्षात घेतल्या पाहिजे. बर, एक दोन या फील्डमध्ये 2 शब्द मी असे ऐकलेले आहेत जे मला वाटतं जे सामान्य माणसं आहेत त्यांना जरा तुम्ही खुलवून सांगितलं तर खूप सोपं पडेल. एक म्हणजे एक शब्द आहे लायबिलिटी आणि दुसरा आहे ऍसेट. तर हे नेमकं काय जरा खुलवून आमच्या श्रोत्यांना तुम्ही सांगाल का. नक्कीच. नेहमी असं म्हटलं जातं की आपण असेट्स किंवा संपत्ती जमा करावी ज्याने आपल्याला पैसे मिळतील किंवा आपले पैसे वाढतील. आता लायबिलिटी आहे, लायबिलिटी म्हणजे काय की आपल्यावर एक प्रकारचं बोझ, आपल्याकडून एक प्रकारे पैसे जातात. बर, उदाहरणार्थ कार ही गाडी ही लक्झरी आहे, पण त्याचा मेंटेनन्स, त्याचा पेट्रोलचा खर्च, आपण कोणी ड्रायव्हर ठेवला असेल तर तो ड्रायव्हरचा खर्च, या सगळ्या हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत ती आपली लायबिलिटी आहे. ते बाय प्रोडक्ट आहे, त्याचे पैसे येणारच आहे. त्याच्यापेक्षा जर का आपण फायनान्शियल असेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली की म्युच्युअल फंड्स आहेत, बॉन्ड्स आहेत, शेअर्स आहेत, किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या सुकन्या योजना आहे, PPF आहे, अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ही आपली असेट होते. आणि हे आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं खूप जरुरी आहे, कारण हे आज नाही तर उद्या तुम्हाला कामालाच येणार आहे. काही वर्षानंतर तुम्हाला कळेल की आपण जी छोटीशी गुंतवणूक केली होती आणि आता त्याचा आकडा एवढा एवढा झालेला आहे. अगदी बरोबर. यानंतर अजून एक तुम्हाला असं विचारावं असं वाटेल की तुमचं फिनॅजेसिस फायनान्शियल सर्व्हिस या क्षेत्रामध्ये तुम्ही कधीपासून काम करताय आणि या सेवेबद्दल जरा आम्हाला सांगा. नक्कीच. 2016 पासून या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. आम्ही एम्फी रजिस्टर्ड, म्हणजे जी एक रजिस्ट्रेशन लागतं ऑल इंडिया म्युच्युअल फंड असोसिएशन, त्यांचं रजिस्ट्रेशन आहे. त्याचबरोबर शेअर्स, म्युच्युअल फंड, वेगवेगळ्या प्रकारचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, प्रायव्हेट बॉन्ड्स, अशा सेवांमध्ये आम्ही आहोत. याच्याच बरोबर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये 2 अतिशय महत्वाचे कॉन्सेप्ट आहेत, एक म्हणजे रिस्क प्रोफाइलिंग आणि दुसरं म्हणजे असेट अलोकेशन. या गोष्टी करून त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि या गोष्टींवर आम्ही जास्ती भर देतो. तुम्ही रिस्क प्रोफाइलिंग म्हणाला तर रिस्क प्रोफाइलिंग म्हणजे नेमकं काय.
हा सर, आता रिस्क प्रोफाइलिंग बद्दल सांगायचं झालं ना, तर रिस्क प्रोफाइलिंग बद्दल लोकांच्या मनात बरेच संभ्रम आहेत. अच्छा. कारण ते काय आहे, कशाशी ते खातात, हेच बेसिकली माहिती नाही. कारण तेवढा अवेअरनेस आपल्याकडे नाही, अजून नाहीये. प्रत्येक माणसाचा स्वभाव जसा वेगवेगळा असतो, त्याप्रमाणे प्रत्येक माणसाची रिस्क घ्यायची क्षमता वेगवेगळी असते. बरोबर. आणि हा हे रिस्क प्रोफाइलिंग हा आर्थिक नियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंगचा अतिशय महत्वाचा घटक आहे. म्हणजे तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी किती आहे, सोप्या शब्दात म्हणालात तर हे बरोबर आहे. हो. तर प्रतिकूल परिस्थितीत इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तो किंवा ती कसे वागतील, हे म्हणजे रिस्क प्रोफाइलिंग. अच्छा, बरं. हे रिस्क प्रोफाइलिंग करण्यासाठी तीन, म्हणजे त्याच्यात तीन प्रकार असतात. एक असतं की कन्झर्वेटिव्ह प्रोफाइल असते. ओके. एक असते मॉडरेट प्रोफाइल असते. आणि एक असते ती अग्रेसिव्ह प्रोफाइल असते. ओके. याची थोडक्यात मी उदाहरणं देतो. आता समजा माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि मी कन्झर्वेटिव्ह प्रोफाइलचा माणूस आहे. याचा अर्थ काय की मी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करीन किंवा मी आर्थिक नियोजनानंतर माझी जी इन्व्हेस्टमेंट असेल ती मला जवळजवळ 80 ते 85 रुपये मला सेफ प्रोडक्ट मध्ये करण्यात रस असतो. याचा अर्थ मला रेग्युलर डिव्हिडंड, रेग्युलर इंटरेस्ट इन्कम ज्याच्यातून मिळेल अशा प्रोडक्ट मध्ये मी इन्व्हेस्टमेंट करीन आणि रिस्की प्रोडक्ट मध्ये मी शक्यतो इन्व्हेस्टमेंट टाळीन. बर. मॉडरेट प्रोफाइल ज्याची असते त्या केसमध्ये जर का माझ्याकडे 100 रुपये आहेत तर मी 50 रुपयाची रिस्क घेऊ शकेन आणि 50 रुपये. येस, ऍब्सोल्युटली. आणि अग्रेसिव्ह मध्ये बरोबर कन्झर्वेटिव्हच्या उलट होतं. 100 रुपयापैकी मी 80 ते 85 रुपये रिस्क घेऊ शकतो, रिस्क घेऊ इच्छितो. बर. आणि 10 ते 15 रुपये मी सेफ करेन. म्हणजे इथे फुल ब्लाइंड गेम जरी म्हणाला तरी चालेल, अगदी सोप्या शब्दात. अगदी सोप्या शब्दात. आणि याचं एक सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे अनेक जण सोशल मीडियामध्ये वाचून किंवा मित्र किंवा फॅमिली मधून कोणीतरी सांगतंय म्हणून रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट हा उत्तम असेट क्लास आहे, माझा त्याच्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही. पण लोक स्वतःचा कॅश फ्लो किंवा रिस्क प्रोफाइलिंग न करता कोणीतरी सांगितलंय म्हणून त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला सुटेबलच नाहीये. आणि मग अशा केसमध्ये दुर्दैवाने त्यांना लॉसला सामोरं जावं लागतं. मला वाटतं की याचं एक छोटंसं उदाहरण असं पण असेल की मी काही केसमध्ये पाहिलंय की एक फायनान्शियल प्लॅनरने हे सांगितलं की जर तुम्ही एखादं घर त्यावेळेला कितीला घेतलं होतं, आता त्याची प्राईस किती आहे, तर बघा हा डिफरन्स आहे. म्हणजे समजवण्यासाठी की तुम्हाला हा एवढा एवढा प्रॉफिट झालाय, आता तुम्ही इमॅजिन करा एवढाच काय जर हाच पैसा तुम्ही इथे गुंतवला असता तर त्याच्या फिगर्स बघा हे मॅजिकल आहे. करेक्ट. तर हा मला वाटतं कदाचित एक मोठा डिफरन्स असू शकतो. नक्कीच नक्कीच. आपण या डिफरन्स बद्दल अजूनही बोलणार आहोत, पण वेळ झाली आहे एका छानशा गाण्याची. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा तुमचा आवडता आचार्य 90 FM. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एक्सपिरियन्सिंग इकोस या भागामध्ये आणि माझ्यासोबत आहेत अमोल पिंपळेकर. आणि आपण खूप छान इंटरेस्टिंग विषयावर बोलतोय की आपण फायनान्शियल प्लॅनिंग कसं करतो आणि तुम्ही आता रिस्क प्रोफाइलिंग बद्दल सांगितलं, ॲलोकेशन याच्याबद्दलही तुम्ही म्हणाला, ऍसेट ॲलोकेशन याबद्दल आपण म्हणाला होता, तर ते काय आहे ॲसेट ॲलोकेशन? म्हणजे काय की जसं आपल्याला आपल्या लहानपणापासून शिकवलंय की आपण सगळी फळं एकाच टोपलीत ठेवत नाही, किंवा इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. सो ॲसेट ॲलोकेशन याच प्रिन्सिपलवर चालतं की तुमचे सगळे पैसे कुठल्याही एकाच फायनान्शियल असेट क्लासमध्ये ठेवायचे नाही. याचा अर्थ की तुमच्याकडे जर का फक्त रिअल इस्टेटचा पोर्टफोलिओ असेल तर तो चुकीचा आहे, फक्त शेअर्सचा पोर्टफोलिओ असेल तर तो चुकीचा आहे. तुमचे 100 रुपये हे अशा रीतीने डिव्हाइड करायला पाहिजेत की सगळ्या असेट क्लासमध्ये थोडे थोडे पैसे आले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी म्हणून आधी रिस्क प्रोफाइलिंग केलं तर आपल्याला आपली प्रोफाईल कळते, आपण कन्झर्वेटिव्ह आहोत, मॉडरेट आहोत का अग्रेसिव्ह आहोत. त्याप्रमाणे असेट अलोकेशन केलं तर ते खूप फायद्याचं ठरतं. सगळ्यात महत्वाचा असेट अलोकेशनचा फायदा हा आहे की आपली रिस्क ही डिव्हाइड होते, कारण आपण वेगवेगळ्या असेट्समध्ये ते पैसे गुंतवतो आणि त्याच्यातून आपण ऑप्टिमम रिटर्न्स कसे जनरेट करू शकतो हा याच्यावर विचार केला जातो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत जर असं मी म्हणू का की जर एखादा तुमचा फंड परफॉर्म नाही करत आहे तर दुसऱ्या फंडने तुम्हाला चांगला दिला तर तो बॅलन्स आउट होऊन जातो.
ते विद इन सेम असेट क्लास झाले. सो असेट अलोकेशन म्हणजे काय की माझे समजा 30 रुपये किंवा माझ्या प्रोफाईल प्रमाणे माझे 45 रुपये माझे इक्विटीत आहेत, इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये आहेत, 30 रुपये माझे डेट मध्ये आहेत. सो आता डेटची लिस्ट ही खूप मोठी आहे. डेट म्हणजे आपल्या बँक अकाउंटच्या FD पासून ते कॉर्पोरेट बॉन्ड, गव्हर्नमेंट बॉन्ड, किसान विकास पत्र, हे सगळ्या गोष्टी ज्याच्यात आपल्याला फिक्स रिटर्न्स मिळतात, या सगळ्या गोष्टी डेट मध्ये येतात. बर. सो 30 रुपये मी समजा डेट मध्ये ठेवले, 10 रुपये मी समजा, 15 रुपये मी समजा गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट केले आणि 10 रुपयाची मी कॅश ठेवली, लिक्विड राहिलो, तर त्याला असेट अलोकेशन म्हणतात. बर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यात आहे की कुठलाही माझा असेट क्लास जर का अंडर परफॉर्म करत असेल किंवा अपेक्षित रिटर्न्स देत नसेल तर ती कॅश जी असते ती मी अशा वेळी तिथे उपयोगात आणू शकतो. क्या बात आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा ती कॅश तुम्ही वापरू शकतो. तुमच्या प्रोफाईल मध्ये आपण हेही पाहिलं आणि जाणलं की तुम्ही काही कॉर्पोरेट्स मध्ये सेशन्स घेता, तर त्या सेशन्स बद्दल आम्हाला सांगा की ते नेमके सेशन्स काय असतात, काय विषय असतो तो आणि कॉर्पोरेट्सना काय गरज लागते ती. नक्कीच. हे सांगण्याच्या आधी मी माझा एक छोटा एक्सपिरियन्स, लाईव्ह एक्सपिरियन्स शेअर करेन. प्लीज प्लीज. की कोविडच्या जस्ट आधी आमच्या ओळखीचे एक मॅडम आहेत, त्यांचे शेतकरी बरेच ओळखीचे आहेत आणि ते त्याच्यातच डील करतात, त्यांचे प्रोडक्ट्स इथे आणून विकतं, अॅग्रिगेटर सॉर्ट ऑफ त्यांचा बिझनेस आहे. आणि त्याच्यात त्यांनी सोलापूरच्या काही 15-20 शेतकऱ्यांचे, त्यांच्या जे ओळखीचे होते त्यांच्याबरोबर माझा एक वेबिनार ठेवलेला. बर. आणि तिथे आमचं खूप चांगलं डिस्कशन झालं. मी त्यांना अगदी सेव्हिंग बँक अकाउंट, PPF आणि गव्हर्नमेंट योजना असं करत करत आमचं चांगलं डिस्कशन झालं. पण अनफॉर्च्युनेटली कोविड आला आणि संपर्क तुटल्यातच जमा होता. आत्ता गेल्या काही दिवसात, 15-20 दिवसापूर्वी ते मुंबईत त्या मॅडमना भेटायला आलेले. बर. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम, आपण जो वेबिनार घेतलेला त्याच्यातून प्रोत्साहित होऊन आम्ही PPF मध्ये जॉईंट अकाउंट चालू केलं, PPF मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि आता आम्हाला पुढे जायची इच्छा आहे. क्या बात आहे. सो याच धर्तीवर आपण मुंबई आणि परिसरात अनेक कॉर्पोरेट्स मध्ये असे मनी मॅनेजमेंट थ्रू फायनान्शियल प्लॅनिंग ही सेशन्स घेतो. याचा सगळ्यात मूळ उद्देश हाच आहे की पहिली गोष्ट तर लोकांपर्यंत याचा अवेअरनेस पोचावा की आर्थिक नियोजन म्हणजे काय, ते का करावं, कसं करावं आणि याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा. बरोबर. हे एक प्रकारचं एज्युकेटिव्ह किंवा अवेअरनेस सेशन आपण म्हणू शकतो. आणि अशी सेशन्स आम्ही आता रिसेंटली महिंद्रा अँड महिंद्रा, ओरियन प्रो सोल्युशन्स, त्याच्यानंतर असे बरेच SMEs आहेत तिथे कंडक्ट केली आहेत आणि अदानी पॉवरमध्ये कंडक्ट केलंय. सो अशा प्रकारचे सेशन्स आम्ही कंडक्ट करत असतो. सो हा एक जनजागृती, याला अवेअरनेस आपण म्हणू शकतो की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या पैशांचं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकता. करेक्ट. आपण हल्ली एक अजून एक गोष्ट बघतो की खूप ट्रेंडिंग आहे, ती म्हणजे बरेच लोक खूप ऍड्स येतात सोशल मीडियावर की तुम्ही तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग पटकन सुरू करा. तर या रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल नेमकं काय आहे आणि ते कधी सुरू करायला पाहिजे? अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे. निवृत्ती नियोजन किंवा रिटायरमेंट प्लॅनिंग हे का केलं, का करावं किंवा ते न केल्याचे दुष्परिणाम आपण आधी जाणून घेऊया. निवृत्ती नियोजन म्हणजे नेमकं काय, तर ज्या दिवशी आपण नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्त होतो आणि त्यानंतरच्या उर्वरित आयुष्यात आपल्याला लागणारा पैसा कसा मिळेल याचं नियोजन म्हणजे निवृत्ती. कारण त्या काळात आपण जॉबवर नाही आहोत. राईट. आता आपल्याला इन्कम येणं बंद झालं. परफेक्ट. आणि मग आता तो इन्कम येणार कुठून? परफेक्ट. याचं नियोजन हे निवृत्ती नियोजन. आपला घरखर्च, मेडिकल इमर्जन्सी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण खास करून मुंबई शहरात राहतो तर तिथे आपल्याला एक प्रकारच्या लाईफस्टाईलची सवय झालेली असते, एक प्रकारचं जीवन जगत असतो ज्याला आपण जीवनशैली असं म्हणत असतो. बरोबर. आणि रिटायर झाल्यावर समजा आपण जर का हे आर्थिक नियोजन नाही केलं तर ती जीवनशैलीमध्ये खूप मोठी तफावत येते आणि ती ऍडजस्ट करणं खूप कठीण जातं. तेव्हा मग सगळे घरात कलह आणि अशा प्रकारच्या गोष्टी चालू होतात, मग आपल्याला थोडासा स्ट्रेस येतो, फ्रस्ट्रेशन येतं की आपण
एवढी चांगली लाईफस्टाईल जगत होतो आणि आता अचानक आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. थोडक्यात मुंबई शहरामध्ये जितकी मंडळी हे ऐकतायत ना, त्यांना पटकन पटेल की भाई कितना भी कमाव हे कमी पडतं. त्याचा रिझन आहे की प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग. एक अजून एक सिम्पलचा प्रश्न हा कदाचित लेमॅनचा प्रश्न असू शकतो की सर तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग तर म्हणतात पण मुळातच माझा पगार कमी आहे तर मग मी काय करायचं. नाही बरोबर आहे, अगदी खरं आहे. सगळ्यांचे पगार काही खूप गलेलठ्ठ पगार नसतात बरोबर, पण आपल्या इन्कमच्या किंवा मिळकतीच्या ऍटलिस्ट 30% आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. हा थंबरूल आहे. म्हणजे तुमचा पगार जरी 10,000 रुपये असेल असं मी कोणाबद्दलही हे नाही पण एक जनरल सांगतोय, एक एक्झाम्पल एक्झाम्पल देतोय मी की 10,000 रुपये असेल तर ऍटलिस्ट त्या 10,000 रुपयातून पहिले 3,000 रुपये आपण सेव्ह केले पाहिजेत आणि उरलेल्या 70 रुपयातून आपण आपला खर्च भागवला पाहिजे. उरलेल्या 7,000 मधून 7,000 म्हणजे थोडक असेल आपण थेंबे तळेसाचे असं आपण म्हणतात. एक सुरुवात तरी करायला पाहिजे. मला वाटतं खूप मोठे वॉरन बुफे आजही म्हणतात की आय वॉज लेट इन माय इन्व्हेस्टमेंट, मला जर आधी कळलं असतं आय वुड हॅव स्टार्टेड इट व्हेरी अर्ली. आणि त्यांनी खरं सांगायचं तर अर्ली म्हणजे त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी सुरुवात केली. त्यांची पहिली इन्व्हेस्टमेंट ही त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षी आणि तरी ते असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते जेव्हा 50 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या पोर्टफोलिओने त्यांना रिटर्न्स द्यायला सुरू केले. 39 वर्ष त्यांना अगदी नॉर्मल रिटर्न्स मिळत होते, त्याच्यानंतर त्यांचा पोर्टफोलिओ ग्रोथ झाली. मंडळी पोर्टफोलिओची ग्रोथ झाली आपल्या आचार्य 90 FM वर, रिलॅक्सेशनची पण ग्रोथ होणार आहे. ऐकत रहा तुमचा आवडता कार्यक्रम एक्सपिरियन्सिंग इकोस, ऐकत रहा आचार्य 90 FM. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत श्री अमोल पिंपळेकर आणि आपण आपला विषय तसाच कंटिन्यू ठेवूया. सर अजून सांगा ना. नक्कीच, गव्हर्नमेंट जॉब ज्यांना आहे, जिथे जे गव्हर्नमेंट मध्ये नोकरी करतात त्यांच्यासाठी पण हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की 2000 म्हणजे त्यांना तर माहितीच आहे पण 2005 पासून गव्हर्नमेंटने पेन्शन देणं बंद केलंय. सो जे सो गव्हर्नमेंटसाठी तर आहेच, प्लस जे प्रायव्हेट नोकरी करतात प्रायव्हेट कंपनीजमध्ये आहेत किंवा जे स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आर्थिक नियोजन हे इतकं महत्वाचं आहे कारण आपल्या देशात कुठल्याही प्रकारची सोशल सिक्युरिटी नावाचा प्रकार नाही आहे. त्यामुळे आपल्यालाच आपल्या उर्वरित आयुष्याची तयारी करायची जे आपण रिटायरमेंट नंतर जगणार आहोत. हा खूप मोठा विषय आहे तसा बघायला गेला तर, खूप मोठा विषय. कारण अनेक लोक जेव्हा जॉब करतात तेव्हा हा विषय त्यांना स्पर्शही होत नाही की आपण असं काही करायला हवं आहे आणि जेव्हा ते रिटायरमेंटच्या थोड्याशा जवळ येतात तेव्हा त्यांना वाटायला लागतं की बाबा आता तर झालं, अगदी खरं, पण 2-4 वर्षानंतर मग माझं काय होईल. आणि मग त्या तोपर्यंत सगळे प्रीमियम सगळे हाय असतात कारण वय वाढलेलं. बरोबर, मग त्याचं योग्य आपण कधी करायला हवं तुमच्या मते? सो आयडियली ज्या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यातला पहिला पगार मिळतो त्या दिवशी आपण याच्याबद्दल विचार करून ती त्याची सुरुवात केली पाहिजे. थोडस ऑड वाटेल पण अहो सर अगदी फ्रँकली विचारतो की जो माणूस पहिल्या दिवशी कामाला जाईल तो लगेच रिटायरमेंटच्या बद्दल कसा विचार करेल? नाही, पण याचे सगळ्यात मोठे 2 फायदे आहेत की जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल इन्व्हेस्टमेंट करायला तेवढा जास्ती पिरियड तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी मिळतो. आपल्या मराठीत आपण म्हणतो की लोनचं मुरायला जसा वेळ लागतो त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट जितकी जुनी होते तेवढे त्याचे रिटर्न्स हे चांगले असतात. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जो तुम्ही पॉइंट काढलात की पहिल्या पगारानंतर मी रिटायरमेंटचा का विचार करीन, तर तुम्ही जर का साधारण 28व्या वर्षी समजा नोकरी तुमची चालू झाली तर त्या दिवशी जर का त्याच्या पहिल्या पगारापासून तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या हातात साधारण 32 वर्ष आहेत रिटायरमेंट. तर त्याच्यासाठी तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असते ही सुरुवातीला खूप कमी असते. ओके, जसं जसं आपण पुढे जातो आयुष्यात पुढे प्रगती करतो तेव्हा तेव्हा ती इन्कम वाढते, त्याच्याचबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात आणि म्हणून ही आपण निवृत्ती नियोजन जेवढ्या लवकर चालू करू त्याचे हे 2 फायदे आपल्याला नक्कीच मिळतात. ते याच्याच अपोजिट फायनान्शियल प्लॅनिंग किंवा आर्थिक नियोजनात एक कॉस्ट ऑफ डिले नावाचा प्रकार आहे. म्हणजे काय? हा, तर मी तुम्हाला एक अगदी छोटस उदाहरण सांगतो.
दोन मित्र आहेत, समजा मी आणि तुम्ही जात संदीप, बर, आपल्या दोघांचं वय आहे 25 वर्ष. बर, मी सुरुवात केली 25व्या वर्षी 10,000 इन्व्हेस्टमेंटनी, 10,000 SIP केली. सो मी 60व्या वर्षी रिटायर होणार असेल तर माझ्याकडे 35 वर्ष आहेत, बरोबर. सो या 35 वर्षात 10,000 इन्व्हेस्टमेंट प्रमाणे मला 60व्या वर्षी 68,68,80,000 रुपये मिळतील. टेंटेटिव्हली एक आपण जर फिगर बघितला तर 68 लाख मिळतील. बरं बरं, आता तुमची केस, तुम्ही समजा थोडासा डिले केला, जास्ती नाही 10 वर्ष, बर, म्हणजे तुम्ही 35व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट चालू केली, बर, आणि तुम्ही तुमच्या 60व्या वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट रक्कम आपण सेमच ठेवू, सेमच रक्कम आहे, बरोबर, फक्त 10 वर्षांचा गॅप आहे, करेक्ट. बर, सो तुमचा काय अंदाज आहे की तुम्हाला किती पैसे मिळतील? जर तुम्हाला 68 लाख आहे तर मला असं वाटतं एक 52 लाख वगैरे तरी असायला पाहिजे. 26 लाखाचा डिफरन्स हा छोटा आहे का मोठा आहे? बाप रे. हा, तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटला 42 लाख मिळतील. बाप रे, इतका मोठा फरक. इतका मोठा फरक आहे. म्हणजे याचा अर्थ श्रोते हो, आपण लक्षात घ्या की जेवढं लवकर तुम्ही प्लॅनिंग कराल, फायनान्शियल प्लॅनिंग, तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं असेल. आणि त्याचबरोबर रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी तर यू मस्ट स्टार्ट ॲट अ व्हेरी अर्ली स्टेज, कारण छोटे छोट्या गोष्टींनी तुम्हाला नंतर अचानक ती रक्कम मोठी दिसेल, जसं आता फरक आपण सांगितला, आणि हा अनबिलिव्हेबल आहे. ऍब्सोल्युटली अनबिलिव्हेबल. आणि मग जेव्हा दोन मित्रांमध्ये खरंच कम्पॅरिझन होईल तेव्हा कळेल, अरे यार याला इतका फंड मिळाला आणि मला काहीच नाही. आणि मग लक्षात येतं की अरे आपण तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. बरोबर. दुसरी एक आपल्याला सगळ्यांनाच आल्बर्ट आइन्स्टाईन माहिती आहे, जगातला सगळ्यात हुशार माणूस, आणि आपल्याला त्याच्याच बरोबर जगातली 7 आश्चर्य पण माहिती आहेत. सो आइन्स्टाईनच्या मते जगातलं 8वं आश्चर्य म्हणजे CAGR, दॅट इज कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट, ज्याला आपण शाळेत शिकताना चक्रवाढ व्याज म्हणतो. बरं. सो आइन्स्टाईन म्हणतात की CAGR इज 8th wonder, वन हू अंडरस्टँड इट, लक्षात घ्या, वन हू अंडरस्टँड्स इट ऑर नीड अँड वन हू डझंट पेज इट. याचाच अर्थ, ज्याला हे गणित कळलं तो त्या इन्व्हेस्टमेंटवर पैसे कमवतोय, आणि ज्याला नाही कळलं तो EMI भरतोय. क्या बात है, सच अ डीप थॉट. येस, मला वाटतंय की तुम्हाला सुद्धा थोडासा वेळ लागेल हे समजण्यासाठी. वेळ झालेली आहे पुढच्या गाण्याची. या गाण्यानंतर पुन्हा एकदा भेटूया. ऐकत राहा तुमचा आवडता कार्यक्रम आणि आवडतं रेडिओ स्टेशन आचार्य 90 FM. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. एक्सपिरियन्सिंग इकोसच्या या भागामध्ये माझ्यासोबत आहेत श्री अमोल पिंपळेकर. आणि तुम्हाला आता एक असं एक विचारायचं आहे मला की सर, इस्टेट प्लॅनिंग म्हणून पण मी काही ऐकलं होतं, तर हे इस्टेट प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय? इस्टेट प्लॅनिंग, बरोबर आहे, ऐकलं म्हणजे हे आत्ता सध्याच्या काळाची खूप नितांत गरज आहे. काही वर्षांपूर्वी न्यूजपेपरमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये एक गोष्ट खूप चर्चिली गेली, आणि ते म्हणजे रेमंड लिमिटेडचे सर्वे सर्वा अचानक बेघर झाले. अचानक, कारण त्यांनी त्यांचं इस्टेट प्लॅनिंग केलं नव्हतं. त्यामुळे या गोष्टीतून, साध्या गोष्टीतून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की अशा मोठ्या उद्योगपतीवर जर काही वेळ येऊ शकते तर आपण हे केलेलं बघ. सो हे करताना आपल्याला जे काळानुसार थोडेफार कायद्यात बदल होतात ते आधी जाणून घेऊन त्याचा थोडासा अभ्यास करून नक्कीच हे केलं पाहिजे. याच्याने आपल्याच संपत्तीचे, आपल्या पश्चात होणारे वाद आपल्याला टाळता येतात. मित्रांनो, इथे संपत्ती किती आहे, किती मोठी आहे, लहान आहे हा विषय नाही. आपल्या संपत्तीचं ज्याला ट्रान्समिशन आपण म्हणतो ते जर का अतिशय सोप्या पद्धतीने होणार असेल तर त्याविषयी आपण नक्कीच विचार केला पाहिजे. अगदी थोडक्यात त्याच्याबद्दल बोलतो की विल आहे, हे विल करणं महत्वाचं का आहे, हे एक हा इस्टेट प्लॅनिंगचा भाग आहे. मोठमोठे कॉर्पोरेट्स असतात ते प्रायव्हेट ट्रस्ट बद्दल बोलतात, किंवा आपल्यातच म्हणजे आपल्या लेवलला, रिटेल लेवलला जर का आपण बाहेर गावी कुठे असू किंवा परदेशात गेलो असू आणि इथे आपलं एखादं काही काम अडलं असेल तर त्याच्यासाठी आपण पॉवर ऑफ अटर्नी देऊन आपलं ते काम होऊ शकतो. बरोबर. सो अशा प्रकारच्या काही काही गोष्टी आहेत
की ज्या इस्टेट प्लॅनिंग मध्ये खूप महत्वाचं आहे पण हे करणं गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. आपण मेडिकल इन्शुरन्स तर आजच्या तारखेला मस्ट आहे तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे याच्याबद्दल जर आपण बोलायला गेलो तर मला वाटतं 2 तास कमी पडतील. नक्कीच. त्याचबरोबर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आज सरांनी आपल्याला सांगितलं रिस्क प्रोफाइलिंग म्हणजे काय, असेट अलोकेशन म्हणजे काय, त्याचबरोबर आपण आता इस्टेट प्लॅनिंग कशी असते आणि ती करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण बोललो. त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा महत्वाचा विषय जो म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग याच्याबद्दलही आपण बोललो. सर, अजून कुठला मुद्दा आहे जो तुम्हाला असं वाटतं की आपण शेअर करायला पाहिजे आमच्या श्रोत्यांबरोबर? सगळ्यात महत्वाचं की जाणते अजाणतेपणी आपल्याकडून अनेकांकडून अशा चुका होतात, चुका नाही म्हणणार पण त्या आपल्याला अवेअरनेस नसतो, त्यामुळे अशा काही गोष्टी घडतात की ज्या आपण अवॉइड करणं खूप गरजेचं आहे, ज्या टाळणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की साधारण जनमानसात एक समज आहे की मला जेवढे लवकर पैसे हवे, ज्याला आपण शॉर्ट टर्म म्हणतो, त्या शॉर्ट टर्म मध्ये जर का मला पैसे हवे असतील तर मी रिस्की इन्व्हेस्टमेंट करतो. आणि जेव्हा मी 10-15 वर्षांचा विचार करतो तेव्हा मी सेफ इन्व्हेस्टमेंट करतो आणि इथेच गफलत होते. अच्छा, म्हणजे हे एक्झॅक्टली उलट आहे. उलट आहे. ओ हो हो. मला जेवढ्या लवकर पैसे हवेत, मला 1-6 महिने 1 वर्ष 1.5 वर्षात जर का पैसे हवे असतील तर मी ते FD किंवा बॉन्ड्स किंवा अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट मध्येच ठेवले पाहिजेत. आणि लॉंग टर्मचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मी शेअर्स, म्युच्युअल फंड यांचा विचार केला पाहिजे. अरे बापरे. पण सांगताना अधिकांश वेळा आपल्याला असं कळतं की लॉंग टर्म साठी तुम्ही जास्त विचार करा आणि शॉर्ट टर्म साठी अगदीच तुम्ही केलं तरी चालेल. हा, कारण लॉंग टर्म साठी विचार करा म्हणजे जेव्हा माझ्याकडे साधारण 8-10 वर्षाचा पिरियड आहे आणि जेव्हा मी थोडीशी रिस्की इन्व्हेस्टमेंट करू शकतो, म्हणजे थोडीशी रिस्की इन शेअर्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये, तर ह्या इन्व्हेस्टमेंट या शेअर मार्केटवर डिपेंड असतात. आणि त्याच्यात शेअर मार्केट समजा काही काळापुरतं थोडस डाऊन गेलं तर आपल्याला तो काळ जो असतो तो आपल्याला तो इझिली पार करता येतो, कारण आपल्याला पैशांची गरज ही 8-10 वर्षांनंतर असते. बरोबर. शॉर्ट टर्म मध्ये काय होतं की आपल्याला लगेचच जरूर आहे. आणि त्या पिरियड मध्ये मी जर का शेअर मार्केट मध्ये किंवा कुठल्याही अशा प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट केले तर मला पैशाची जरूर असताना जर का मार्केट डाऊन असेल तर मला पाहिजे तेवढे पैसे मिळणारच नाही. हा मोठा विषय आहे. हा, मला वाटतं याच्याबद्दल पण अवेअरनेस व्हायला हवं. ऍब्सोल्युटली. एक मला अजून एक तुम्हाला एक जनरल प्रश्न विचारायचा आहे. हल्ली सोशल मीडियावर किंवा टेलिव्हिजनवरती ऍड आपण बघतो तर अनेक प्रकारे इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीचे अनेक संसाधनं आहेत. हल्लीची नवीन पिढी जी आहे ती आपण आता बघतो की त्यांनी एक टाईम केलेला आहे आणि त्या टाईमला दिवसभर ट्रेडिंग किंवा ज्याचं जे काही ऍप्स असतील त्या ऍप्सवर ते करतात. पण अनेक लोकांना याच्याबद्दल माहिती नसतं आणि मग त्यांना कळतं की अरे याच्यामध्ये आता माझे पैसे गेले, असे अनेक अनुभव आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण याची त्यांना जास्त नॉलेजच नसतं. नॉलेज नसतं ही गोष्ट खरी आहे. त्याचबरोबर जो एक चुकीचा अवेअरनेस निर्माण झालेला आहे असं म्हणता येईल आपल्याला, त्याच्यात हे कॉलेज स्टुडंट्स म्हणा किंवा नुकतेच नोकरीला लागलेले झटपट पैसा मिळवण्याच्या मार्गाच्या मागे लागतात. बरं. आणि झटपट पैसा मिळवताना लॉस होणं हे खूप स्वाभाविक आहे. हा हा हा. झटपट पैसा हवा असेल तर तो लॉस निश्चित आहे, म्हणजे मी कान देऊ नये का, हे खूप मोठं मला वाटतं मंत्र आहे. देर इज नो शॉर्टकट इन लाईफ असं मी कुठल्या फिल्ममध्ये ऐकलं होतं. आणि त्याच्यामुळे इथे जर तुम्ही शॉर्टकट करत असाल तर पैसा तुमच्या हातात राहणार नाही. एक म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की अनेक ठिकाणी ते असे फसतात, त्यांना पैसे नाही मिळत. तर सर, एखादा आपल्या श्रोत्यांना कुणाला तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला कुठे संपर्क साधता येईल आणि तुम्ही तुमचं मेजर फोर्टे कशामध्ये आहे? नक्कीच. सो मला संपर्क साधण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 9819946436. परत एकदा रिपीट करतो, 9819946436. आणि माझा ईमेल आयडी आहे finagesWC@gmail.com. finagesWC@gmail.com. आणि सर, मेजर फोर्टे आपला कशामध्ये आहे? सो मी मेजर फोर्टे माझं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, मुलांचं उच्च शिक्षण याच्या बाबतीत मी खूप आमच्या एक्सपर्टीज आहेत. आणि ओव्हरऑल कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग करताना, आर्थिक नियोजन करताना,
आधी म्हणजे कुठल्याही प्रकारची रादर इन्व्हेस्टमेंट करताना आधी आर्थिक नियोजन का करावं याच्याबद्दल मी नेहमीच आमच्या इन्व्हेस्टर्सशी बोलत असतो आणि त्याचे फायदे समजून घेतल्यावर ऑटोमॅटिक ते आर्थिक नियोजना थ्रू इन्व्हेस्टमेंट करतात आणि हाच योग्य मार्ग आहे. क्या बात आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही सरांनी क्रमांक दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता, तुम्ही मेसेजेस पाठवू शकता, तुम्ही ईमेल देखील करू शकता. सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल? सो जाता जाता मी एक नक्की सांगेन की आपल्या आयुष्यात आपले गोल्स काय आहेत याच्याविषयी एक क्लिअर व्हिजन ठेवा, एक बजेट बनवा, जे महिन्याचं बजेट असेल, वर्षाचं बजेट असेल, किंवा उलटही करू शकता, वर्षाचं बजेट बनवून ते महिन्यात तुम्ही डिवाइड करू शकता. ओव्हर स्पेंडिंग टाळा, की अनावश्यक खर्च कसे टाळता येतील याच्यावर जरूर भर द्या. इन्फ्लेशन हा एक खूप मोठा घटक आहे, ज्याला आपण सायलेंट किलर असं म्हणतो, ते कधीही इग्नोर करू नका तुमचे गोल्स ठरवताना. तुम्ही आर्थिक नियोजन करत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट जरी करत असाल तरी त्याच्यावर वेळोवेळी त्याच्याकडे लक्ष द्या, त्याला रिव्हिजिट करा. तुमच्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज काही बदलत आहेत का, त्यानुसार तुमचे गोल्स बदला. आणि नक्कीच कुठल्याही प्रोफेशनलचा ऍडवाइस घ्यायला विसरू नका, कारण या सगळ्या गोष्टी केल्यात तर तुमचं आयुष्य, मी मगाशी सुरुवातीला जसं म्हटलं तसं, सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं नक्कीच होईल. क्या बात आहे. मंडळी, अजून आपल्याला काही सांगायचं? आय एम शुअर, कारण तुमच्याकडे इतकं नॉलेज आहे की आम्हाला अजून ऐकावं असं वाटतं. नाही, जाता जाता परत एक दोन ओळी ऐकवतो. हा, क्या बात है. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया. आणि असं बेधुंद आयुष्य जगायचं असेल मित्रांनो तर नक्कीच आर्थिक नियोजनाचा म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंगचा खूप सखोल विचार करा. हॅपी इन्व्हेस्टिंग. अमोलजी, आपल्या या सखोल आणि ज्ञानवर्धक चर्चेसाठी मनपूर्वक धन्यवाद. आजच्या या मुलाखतीतून आपल्या श्रोत्यांना आर्थिक नियोजनाबद्दल खूप काही शिकायला मिळालं असेल आणि त्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. मित्रांनो, आर्थिक नियोजन ही आपल्या जीवनाची आणि समाजाची अत्यंत महत्वाची गरज आहे. आजच या दिशेने पाऊल उचला आणि आपलं भविष्य सुरक्षित करा. जर तुम्हाला या विषयावर काही अजून माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कॉल करू शकता, ईमेल करू शकता. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार, वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद संदीपजी, आणि परत सगळ्या 90 FM सर्व मित्र मैत्रिणींना माझ्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी इन्व्हेस्टिंग. थँक्यू. तर मित्रांनो, हे होते आजचं एक्सपिरियन्सिंग इकोस. पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन पाहुण्यासोबत. तोपर्यंत ऐकत रहा आचार्य 90 FM.